कोपरगाव शहरातील मैत्रीवेड प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खैरेंचा अभिष्टचिंतन सोहळा शेकडो युवकांच्या तसेच सामाजिक राजनैतिक क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात शहरातील जय मल्हार कॉम्प्लेक्स जवळ मैत्रीवेड नाव असलेला केक कापून संपन्न झालाय. वाल्मिक राजपूत व राणा राजपूत यांनी महेशभाऊंचा सत्कार करावा. त्यांचाही कोपरगाव नगरी यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महेश खैरे यांचा सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केलाय. वाढदिवसाच्या दिवशी खैरे यांनी एक अनोखा उपक्रम देखील राबवला. आपल्या वायफट खर्चाला फाटा देऊन सकाळी शिर्डी येथील अनाथालयाला भेट देऊन अनाथ बालकांना खाऊचे वाटप केले. तसेच अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाला अपंग प्रहार संघटनेच्या सदस्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. यावरून खैरेंची गोरगरिबांविषयी तळमळ आणि अपंग व्यक्तींबद्दलचा मनात असलेला आदर तसेच समाजकारणाची आवड दिसून आली. भारताच्या अपंग क्रिकेट संघामध्ये निवड झालेले श्रीरामपूर येथील खेळाडू जमीर पठाण हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर उपस्थित होते. आमचे महेश भाऊ खैरे यांना लाख लाख शुभेच्छा. ज्यांनी मला इथं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला बोलवलं, मला आमंत्रित केलं, त्यांचं मैत्री वेळ दिसत आहे मला कसं आहे. आणि मला त्यांनी इतकं कळवून सांगितलं होतं की यावं, मी त्यांना सांगितलं मी तर मी त्यांना त्यांचं हार्दिक आभार मानतो. त्यांनी मला निमंत्रण दिलं आणि आमच्यासारख्या लोकांना त्यांनी प्लॅटफॉर्मवर बोलवलं यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि महेश भाऊ खैरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच प्रवृत्ती तुम्ही पुढे करत आहात. आत्ता मला माहीत पडलो माहिती वेळ काय आहे एवढे लोक बघून. आणि त्यांना माहीत पडलं की मी अपंगांच्या भारताच्या टीममध्ये सिलेक्शन झालं तर त्यांनी मला लगेच फोन केला का तुम्ही या. तर मी आज दुपारीपासून मी कोपरगावमध्ये होतो. आज आमची मॅच होती कोपरगावमध्ये तर मी तसंच इकडं आलो. मला खूप खूप आनंद आला एवढे लोक बघून. आणि आता तुम्हाला एवढं सांगतो की माझं फेब्रुवारीमध्ये वर्ल्ड कप आहे अपंगांचं. तर फक्त तुम्ही प्रार्थना करा की मी त्याच्यात सक्सेस होतो. यावेळी बोलताना खैरे म्हणाले की श्रीमंत आणि बलाढ्य लोकांना सगळेच मान सन्मान देतात, परंतु निसर्गाने काही लोकांना शारीरिक दृष्टीने अपूर्ण बनवले आहे. खरं तर अशा लोकांना मान सन्मान दिला तर त्यांचे मनधैर्य उंचावेल आणि त्यांना अपंगपणाची जाणीव होणार नाही. जर समाजाने अपंग व्यक्तीला आदर सन्मान दिला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव दिला तर नक्कीच हे लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव लौकिक करतील, यात शंका नाही. म्हणून मी आज अपंग खेळाडू पठाण यांना आमंत्रित केलंय. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मैत्रीवेड प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाला अक्षय तुपे, हर्षल आगवण, अजित शेवकर, शिवाजी कहांडळ, कृष्ण कदम, नंदकुमार आव्हाड, राज गायकवाड, अभिषेक आव्हाड, शुभम मोरे, प्रतीक शेळके, अमोल भाकरे, मनोज वरकड आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.